हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि हो, कालच्या व्हिडिओला खूप सारा भरभरून प्रतिसाद दिला, खूप छान कमेंट केल्या. एकही त्यात अशी कमेंट नाही की जेणेकरून माझ्या कुठल्या त्या कामाला विरोध केला. खरोखर सांगते, अगदी हृदयातून आणि मनापासून मी आभारी आहे. म्हणून तर माझं धाडस होतं अशी चांगली कामं करण्यासाठी, कारण मला माहीत आहे की मी ज्या प्लॅटफॉर्मवरती आहे आणि ज्या ताईंच्या ह्याच्यात आहे तिथं मला विरोध होणार नाही. म्हणूनच या गोष्टी करायला, आणि म्हणतात ना मन मोठं होतं, असो काल दिलेल्या भरभरून सपोर्टसाठी पुन्हा एकदा हृदयातून आभारी. तुम्ही म्हणाल ही साड्या अशी का करायला लागले, तर अरुला दिलत्या ह्या 3-4 साड्या मी इस्त्री करायला परवा दिलेल्या त्या आज आलेल्या आहेत. माहीत झालेले आहेत, एक ताई आहेत त्या पटकन देतात, त्यामुळे मग म्हटलं अरुला बाकीच्या पण साड्या इस्त्री करून आणून ठेव. पहिल्यांदा मी साड्यासनी इस्त्री केली असेल, खरी गोष्ट सांगते मी. पहिल्यांदा इस्त्री, आत्तापर्यंत साडीला इस्त्री नाही. मेन एखाद्या साडीला केली असेल, कधीही ड्राय क्लिनिंगला बाहेर दिलेल्या नाही. घरातल्या घरातच ना शॅम्पूच्या पाण्यामध्ये मी थोडंसं म्हणतात ना बुचकळून काढणं आणि आहे असं टाकणं. कुठेही ब्रश खडे वगैरे असणाऱ्या साड्यांना ब्रश वगैरे नाही, थोडंसं भिजत घालून हे करायचं. आता इथं वरच्या साईडला साड्या दिलेल्या आहेत ठेवून बरेचशा ताई म्हटलं तुझं कपाट खूप छान असतंय. तर हो, अगदी त्यातला एक कपडा जरी इसकटला तरी जो कोणी इसकटणारा असेल त्याला पहिल्या फैलावर घेतलं जातं. एक 2 मिनिट बडबड बडबड करायची, मग आपोआप ते जरा सुधरतात. ते 4 दिवस आणि पुन्हा इरे माझ्या मागल्या, असं मी असते. ते काढतात, मिठवायचं काम करत असते. आज बऱ्याचशा कमेंटचे उत्तरं देणार आहे. काही ताई माझ्यावर रागावलेल्या आहेत, रुसलेल्या आहेत. काही ताईंना वाटतं की आमच्या कमेंटला उत्तरच ही देत नाही आहे, असं तसं आहे. त्या कमेंट कुठल्या आहेत त्या पण सांगेन मी, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देईन. पण बऱ्याचशा ताईंनी मला परवा आपण ज्या वाट्या घेतल्या त्या दुकानाचा पत्ता विचारलेला. मग मी सांगितलेलं, मी व्हिडिओमध्ये सांगते तर दुकानाचा पत्ता काय आहे सांगते मी. ढेरे एंटरप्रायझेस, बिनखांबी जे गणेश मंदिर आहे त्याच्या थोड्याशा अंतरावर आहे. तिथं तुम्ही कुणालाही जर विचारलं तर तुम्हाला आरामात सांगून जातील की ढेरे एंटरप्रायझेस म्हणून शॉप आहे. तिथं घ्या, मूर्ती वगैरे आहेत बघा, खूप छान अशा भरीव देखीव म्हणतात ना आणि कोरीव अशा मूर्ती आहेत. मग तांबा असू पितळेच्या असू, म्हणूनच मी त्या दिवशी शेअर केलेलं की मला कमेंट वरचेवर असतात हे कुठं मिळेल ते कुठं मिळेल. आणि जिथं मी तुमची एखादी कमेंट आली आणि मी ज्या त्या ठिकाणी गेले तर मला ते दिसलं की अरे या कमेंट आलेल्या, म्हणून मी ते कॅप्चर केलेलं होतं की भरपूर साऱ्या म्हणजे पूजेसंदर्भातल्या भरपूर साऱ्या व्हरायटी म्हणा किंवा वेगवेगळ्या भरपूर साऱ्या आहे. तुम्ही एकदा जाऊन तिथे या. तुम्ही म्हणाल आज फ्रीजचं का काढलेलं आहे ताई, तर जवळजवळ 8 दिवस झालं या फ्रीजला एकही कापड लागलेलं नाही. 2-3 दिवस तर आपले विजेच गेलेले आहेत, जसं हे कार्यक्रम वगैरे तुम्ही पाहिलं आणि त्याच्या आधी पण असंच होतं हे ते, त्यामुळं या फ्रीजला क्लीन करता आलं नाही. रोजचा रोज जो कपडा मारतो तो पण नाही मारता आला, म्हणून आज काय केलेलं आहे पूर्णपणे क्लीन करायला घेतलेलं आहे. अगदी वरचेवरची क्लिनिंग म्हणतात ना ती. व्हिडिओला कंटिन्यू करण्याआधी मला तुम्हाला काहीतरी शेअर करायचं आहे आणि त्याचा रिझल्ट मला तर छान आलेला आहे म्हणून मी तुम्हाला शेअर करत आहे. तर काय आहे, तर एक आहे फेसवॉश. फेसवॉशचं नाव आहे वाव स्किन साइन उपटन फेसवॉश. तर हा फेसवॉश तयार करण्यासाठी पारंपरिक पदार्थांचा वापर केला आहे, ज्याच्यामुळे आपल्या त्वचेला चेहऱ्याला खूप सारा फायदा होतो. जसे की वाटाण्याचं पीठ, डाळीचं पीठ, याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील एक्स्ट्राचे जे केस असतात ते निघून जातात. त्याचबरोबर डेड स्किन जी असते तीसुद्धा कमी होते. आलमंड पावडर याच्यामध्ये व्हिटॅमिन ईचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. काहींना वयाच्या अगोदरच चेहऱ्यावरती सुरकुत्या यायला सुरुवात होते, तर या सुरकुत्या कमी होण्यासाठी घालवण्यासाठी याचा मदत होतो. टर्मरिक आणि सॅप्रॉन एक्स्ट्रॅक्ट, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असतात, त्याच्यामुळे चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी होतं. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याला मस्त असा थंडगारपणा जो असतो ना तो मिळतो आणि रोज वॉटरमुळे छान असा ग्लो मिळतो आणि मस्त असा मुलायम चेहरा होतो. त्याचबरोबर या फेसवॉशमध्ये पॅराबिन, सल्फेट, सिलिकॉन आणि कलर याचा वापर केला नाही. त्याचबरोबर हे ऑल स्किन टाईपसाठी सुटेबल आहे, डर्मॉलॉजिकली टेस्टेड आहे. तर म्हणजे आता हल्ली बघा, लोकलमध्ये खूप सारी शॉप आहे, तिथं तुम्हाला आरामात मिळून जातील वावची कुठली प्रोडक्ट. नसेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या लिंकवरून जाऊन तुम्ही तिथून ते सुद्धा ऑर्डर करू शकता. मी तर म्हणेन बी वाव नॅचरली. तर ज्यावेळेला फ्रीज क्लिनिंगचा प्रश्न येतो ना त्यावेळेला आपल्याला सगळ्यात किचकट काम वाटतं ते सगळे पार्ट बाहेर काढा, ते स्वच्छ करा, धुवा. मी हे काम जे असतं ते 2-3 महिन्यातून करते, महिन्याला नाही करत. फक्त काय करत असते की दर 8 दिवसाला अशा पद्धतीने एका कपड्याने क्लीन करून घेणे आणि रोजच्या रोज एक मात्र कपडा, अगदी 1 मिनिटसुद्धा लागत नाही,
एक कपडा मारून घेणे, ज्यावेळेला आपण फर्निचर वगैरे पुसत असतो, साफसफाई करत असतो, रोजच्या रोज फ्रीजची थोडी का होईना क्लिनिंग गरजेची असते. मग एक मिनिट असो किंवा अर्धा मिनिटाची असो, कारण रोज आपलं माझ्या मते दिवसातून कमीत कमी 20 भर वेळा ते फ्रीज उघडत असेल आणि त्यातल्या वस्तू बाहेर निघत असेल आणि आपण ठेवत असतो, त्यामुळे ती क्लिनिंग महत्त्वाची आहे. त्याचबरोबर भाजी, रात्री मी जवळजवळ आज 10 दिवसातून पहिल्यांदा भाजी घेऊन आलेली आहे. म्हणजे 10 दिवस झाले घरामध्ये मी भाजी वगैरे काहीच आणलेली नव्हती. जसं तुम्ही पाहिलं, मी माधव रोडला गेले होते त्यावेळेला ना, माझ्या अंदाजे मी 2 वस्तू घेतलेल्या होत्या. त्यामध्ये एक होतं गाजर एक होती आणि काकडी एक होती, बाकीची मी भाजी घेतलेलीच नव्हती. त्यामुळे रात्री सगळी भाजी मी आणि प्राची, आम्ही दोघी जा म्हणजे गेलतो. प्राचीचं पण काहीतरी काम होतं, आलेली होती ती, त्यामुळे तिचं पण काम झालं, माझं पण काम झालं आणि येता येता भाजी पण घेऊन आलो. पण मी शेअर नाही केलं त्यावेळेला, मला खूप गडबड होती. आणि इथं काय करत आहे तर आता भाजी सगळी स्टोरेज करून ठेवायची आहे. तुम्ही म्हणता भाज्या कशा ठेवते, काय करते, तर तुम्ही बघू शकता इथं ना ऑडी इकोबेगचा जो पेपर आहे तो वापरत आहे. हा पेपर ना मी शक्यतो बऱ्याचशा वस्तूंमध्ये वापरत असते. एक तर स्वयंपाकाला हिचा वापर खूप छान आहे, पण त्याचबरोबर अशा पद्धतीनं ज्या भाज्या आहेत त्यांच्या खाली बुडाला म्हणतात ना, अशा पद्धतीनं आपण ठेवू शकतो. कारण ते काय ओलं होत नाही, खराब होत नाही, काही होत नाही. याच्यावरतीसुद्धा तुम्ही एखादा पेपर टाकू शकतो. कोथिंबीर आणि पालेभाज्या जेवढ्या असतील तेवढ्यांना ना अजिबात आपल्याला भिजवायचं नाही, आहे असं नीट करायचे आहेत. इथं बसून मी भाज्या पण सगळ्या नीट केल्या आणि त्या भरून पण ठेवल्या, त्याचबरोबर सेपरेट केल्या. आता सेपरेट केलेल्या भाज्या स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत. ज्या धुवायच्या आहेत त्या धुवायच्या आहेत, ज्या धुवायच्या नाहीत त्या मग काही नाही आहे, अशा आपण भरून ठेवू शकतो. आता झालेलं आहे, तुम्हाला हे दिसत असेल 2 मिनिटाचं काम, पण मला जवळजवळ 1.5 तास गेलेला आहे या कामासाठी. तर भाज्या सेपरेट ज्या काय आहेत ना, फळभाज्या, ते नेऊन ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग झाडू मारून घेणार आहे. हा माझ्या मते सकाळपासून 3रा झाडू आहे. एक सकाळी पारोसा, त्याच्यानंतर डीप क्लिनिंग, जो डीप क्लिनिंगचा झाडू असतो ना तो, आणि त्याच्यानंतर हा. अजून माहीत नाही संध्याकाळपर्यंत किती होईल, आता दुपारचा टायमिंग आहे. बरेचशी कामं आज थोडीशी राहिलेली आहेत, कारण असंच राहिलेली हे ते कामं करत होते. पण हो, आता इथं ना एका प्रश्नाचं तुमच्या उत्तर देईन, कारण काही ताईंनी कमेंट केलं आहे की दादा का दिसत नाही सोनाली. काही ताईंनी कमेंट केल्या की सोनाली सगळं व्यवस्थित आहे ना, सगळं बरं आहे ना. काही ताईंनी कमेंट केल्या की तू आमच्या कमेंटला उत्तर का देत नाही आहेस. म्हणजे ज्यावेळेला ते मला कमेंट करतात की दादा या विषयावर, त्यावेळेला मी त्यांना थँक्यू म्हणत असते किंवा इतर काहीतरीही म्हणत असते, पण त्यांच्या प्रश्नांचं उत्तर मी देत नाही. मग त्यावेळेला पण मला म्हटलं जातं की दादा का दिसत नाही आहेत, किंवा तू आमच्या ह्या कमेंटला उत्तर का देत नाही आहेस, याच्या मागचं कारण सांग वगैरे. काही ताईंनी तर असं म्हटलं की काही लपवतेस का, काही म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का, काय असेल तर आम्हाला सांग, आम्ही तुझ्या खूप जवळचं आहोत, असं आहोत, तसं आहोत. आणि काही ताई आहेत बघा की त्यांनी आपोआप सगळं म्हणजे समजून जातं त्यांना काय असतं काय नसतं. अशा प्रकारे चाललेलं आहे. मला पण ते कसरे व्हायला लागले, असं वाटायला लागलं की कधी एकदा मी तुम्हाला शेअर करते, पण अजूनही ती वेळ आली नाही म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. हे बघा, प्रत्येकाचं सोशल मीडियावर काम करण्याची पद्धत वेगळी असते, बरोबर. काही जण शेअर करत असतील सगळ्या गोष्टी, पण मला एवढं माहीत आहे की कुठली गोष्ट कधी शेअर करायची, प्रत्येक गोष्टीला एक काहीतरी वेळ काळ ठरलेली असते. त्यामुळे मी तुम्हाला अजूनही एकदा सांगेन की लवकर शेअर करेन, सगळ्या गोष्टी शेअर करेन, अजून थोडा दिवस थांबा, मी सगळं सांगेन तुम्हाला. पण तुम्ही कुठलीही काळजी करू नका, कुठलंही टेन्शन घेऊ नका. आणि तुम्हाला जरी मी आत्ता खूप हॅप्पी, खूप आनंदी जसं काही दिसते ना व्हिडिओमध्ये 1-15 मिनिटाच्या, पण त्याच्यापेक्षाही मी कितीतरी पटीने थोडीफार नर्वस आहे, थोडीफार टेन्शनमध्ये आहे, सगळं मी तुम्हाला सांगेन. पण कसं असतं की असं नाही की बाबा तुमच्याच कमेंटला मी उत्तर देत नाही, किंवा मी तुम्हाला दुर्लक्ष करते आहे, किंवा तुम्हाला म्हणतात ना दुखवते, असं काही नाही आहे, तसं तुम्ही समजू नका. कारण काही कमेंट तशा आल्या की मुद्दाम करतेस का सांगत नाही, का रिप्लाय त्याला देत नाही, दिला तर रिप्लाय फक्त थँक्यू म्हणते वगैरे. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे की माझं थोडंसं मीडियावरती काम करण्याची पद्धत वेगळी आहे. खूप विचारपूर्वक सगळ्या गोष्टीत मी तुम्हाला माहीतच आहे सगळं शेअर करत असते, जेणेकरून म्हणतात ना पुढं जाऊन त्याचं भांडवल होऊ नये. कुठली गोष्ट लगेच शेअर केली तरी त्याचे 2 अर्थ काढले जातात, एक चांगला पण आणि एक निगेटिव्ह पण. मग तिथं उलटं बोललं जातं, अरे हे तुम्हाला शेअर करायलाच नको होतं, अरे हे तुम्हाला सांगायलाच नको होतं, आणि नाही सांगितलं तरी पण मग अरे तुम्ही हे सांगतच नाही, असं होतं. म्हणून मी थोडक्यात तुम्हाला हिंट देत आहे की लवकर शेअर करेन, मी कुठलीही लपवाछपी करत नाही, काही नाही. आणि एक सांगेन, सगळं व्यवस्थित आहे, सगळं मस्त आहे, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद पाठीशी आहेत.
पुन्हा एकदा सगळ्या माझ्या ताईंना मैत्रिणींना सगळ्यांना शुभ इव्हनिंग म्हणेन. टायमिंग किती झाले चू? 7:15 कमी आहेत. रोज 7:30 वाजते पण आज थोडासा लेट झाला या कामामुळं. हे काम झालेलं आहे, सगळं आवरून ठेवलेलं आहे. मशीन आता चालू आहे. तुम्ही चाल एवढ्या वेळानं? तर हो, एवढ्या वेळानंच लावलेले आहे, कारण आज बऱ्याचशा गोष्टी आवडायच्या होत्या त्यामुळं बरेचसं शेअर पण केलेलं नाही. असो मी आता देवापाशी बसलेले आहे, बघू शकता. मी आता पोती वाचून घेणार आहे. 7:15 वाजलेत माझ्या मते, 8:30 वाजतील आता मला. आता जस्ट पोती वाचून घेते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटते. बऱ्याचशा ताईंनी कमेंट केलेले आहेत पारायणाचं उद्यापन वगैरे कसं काय, अशा भरपूर साऱ्या कमेंट आलेल्या आहेत. मी आजच्याच व्हिडिओमध्ये थोडक्यात थोडकं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन, पण पहिला वाचून घेते. त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे बनवायचं आहे, आपलं जेवण खाणं बनवायचं आहे, त्यामुळे पहिलं वाचते. तुपाचे 2 दिवे इथं मी लावलेले आहेत. 2 दिवे का? 2 दिवे का? एवढ्या कमेंट असतात 2 दिवे का? आता सांगते, एका दिव्याने आपण कधी सुद्धा आरती करू नये. एक दिवा कधीच वापरायचा नाही आरतीला, कायम जोडीने आरती करायची. बाकी त्याच्या मागचं शास्त्र काय आहे माहित नाही, पण एक दिवा लावायचा नाही, 2 लावायचे. बाकी एक समय तुम्ही दिवसभर लावू शकता, पण ज्या वेळेला ताटामध्ये आरती, ज्या ताटामध्ये आरती असतात त्या 2 असावेत. चला माझं वाचून झालंय, कंटिन्यू करते. तर आता इथे मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. किटोला म्हणलं गाजर चिरून ठेव, मी पोती वाचूच तर का? किटोने 2 गाजर चिरून ठेवलेले आहेत. पुन्हा आणि लक्षात आलं, हिनं काहीच काम व्यवस्थित केलेलं नाही. पुन्हा आणि मग गाजर चिरून घेतलेले आहेत. थोडंसं ड्रायफ्रूट कट करून घेणार आहे. आज साधं सिम्पल एकदम, चपाती नसणार आहे ना भाकरी नसणार आहे, कारण सकाळी मी बाजरीची भाकरी बनवलेली, भाजी बनवलेली, त्यामुळे संध्याकाळी फक्त भात आणि गाजराचा हलवा असणार आहे. तुम्हाला खूप वेळा शेअर केलेला आहे की मी गाजराचा हलवा कसा करते. कट करून घ्यायची, साल काढायची, पहिला कट करून घ्यायचं, तूप टाकायचं आणि त्या तुपामध्ये ना 5 मिनिट चांगलं गाजर परतवून घ्यायचं, जेणेकरून त्या तुपाचा अर्क उरला, म्हणजे उतरला पाहिजे. आता माझ्याकडे तूप वेगळं आहे म्हणून मी काय केलेलं आहे, विकतचं ते वेगळं, म्हणजे वेगळ्या ब्रँडचं आहे आणि खायला नको म्हणून मी काय केलेलं आहे की तेल घातलेलं आहे. कारण काय काय तेल तुपांचे आपल्याला अनुभव आलेले असतात बघा, लगेच घसा पकडणं वगैरे. तर आताची दुसरी बॉटल मला तशीच लागलेली आहे, त्यामुळे मी फक्त ते देवापुरतं म्हणतात ना ठेवलेलं आहे, खाण्याला वापरत नाही. आणि इथं बघू शकता 3 डाळी, 3 डाळी घ्यायच्या तर पण 2 मिळाल्या, कारण 1 डाळ नाही आहे आपल्याकडे. मग यामध्ये कुठल्याही डाळी घेऊ शकता, किंवा पंचमी डाळी जी म्हणतात ना त्या पण तुम्ही घेऊ शकता. 5 डाळी एकत्र करून सुद्धा भात खूप छान होतो. आता भातासाठी काय केलेलं आहे, खडे मसाले टाकलेले आहेत आणि कोबी, थोडासाच कोबी शिल्लक होतात. जर त्याची भाजी पण होत नव्हती आणि त्याचं काहीच होत नव्हतं, म्हटलं त्याचं काय करायचं, तर इथं भातामध्ये ॲड केलेलं आहे मी थोडासा वाटाणा. वाटाणा मात्र ताजा आहे, थोडासा त्यातला घेतलेला होता. कोबी, वटाणा, यामध्ये टोमॅटो घालू शकता, कांदा घालू शकता, सगळ्या भाज्या ॲड करू शकता. पण सगळ्या भाज्या ॲड केल्या की थोडीशी चव बेचव होते म्हणतात, म्हणून 1-2 भाज्या ॲड करायच्या. आणि यामध्ये ठरलेले सगळे बेसिक मसाले, धणा पावडर, जिरा पावडर, हळद पावडर, काश्मीर लाल मिर्च पावडर, घरचं काळं तिखट, आल्या लसणाची पेस्ट, हिरवी मिरची टाकायची असेल टाकू शकता. या सगळ्या गोष्टी ॲड केल्यानंतर मग यामध्ये तांदूळ जे आहेत ते धुवून घालायचे. थोडा वेळ मी काय करते, तांदूळ परतते, त्याच्यानंतर मग डाळी वगैरे पण घालायचे आहेत आपल्याला. डाळ आधी घालू शकता किंवा तांदूळ आधी घालू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त लगेच कधीही पाणी वतायचं नाही, थोडंसं भाजू द्यायचं. तांदूळ, डाळ थोडंसं मसाल्यामध्ये चांगल्या पद्धतीनं भाजलं की मग यामध्ये आपल्याला पाणी घालायचं असतं, जेणेकरून त्याचा स्वाद जो असतो ना तो जास्त येतो. अंदाजे पाणी घातलेलं आहे बस, यामध्ये मीठ टाकणार म्हणजे भात तयार होतो. कधी कधी भाज्या जर अशा शिल्लक राहिल्या आणि त्याची जर भाजी आपण करू शकत नाही, एकदम थोडी आहे, तर मी काय करते, अशा पद्धतीनं भातामध्ये घालते त्या भाज्या. मग एखादं वांगं जरी उरलं असलं तरी पण मी त्यामध्ये घालत असते. इथं बघू शकता कमीत कमी 5 शिट्ट्या दिलेल्या आहेत आणि मी पाणी घातलेलं आहे. तुम्ही पाण्याच्या वाटणीचं दूध घालू शकता. मी दूध पण घालते, पाणी पण घालते. काय म्हणतात की मनाला येईल तेव्हा त्या त्या वस्तू घालत असते, कधी दूध घालून मी शिट्टी देते, कधी पाणी घालून. तर आता वरून थोडंसं दूध, वेलची पावडर आणि चवीपुरती मी घातलेली आहे साखर. आता आणि पुन्हा हलवायचं आहे आणि पुन्हा 1 शिट्टी तरी व्यवस्थित देऊन घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं जर पाणी राहिलं, दूध राहिलं, तर आटवून घ्यायचं आपल्याला. झालेला आहे आपला गाजराचा हलवा. खिसून पण होतो असा पण होतो, खिसूनला वेळ जातो, खूप इरिटेटिंग म्हणतात ना असं होतं ती रेसिपी, पण ज्या वेळेला अशी करतो ना त्यावेळेला एकदम इझिली होऊन जाते. झालेलं पण कळत नाही गाजराचा हलवा, आणि एकदम मॅश केला व्यवस्थित तर दाणेदार हलवा म्हणतात ना तसा होतो. तर आजची थोडीशी देवपूजा आणि थोडीशी झलक देत आहे. त्याचबरोबर आणि एक कमेंट असते की ताई घराचं काम कुठंपर्यंत आलं आहे, तू घर का दाखवेना आम्हाला, काय झालं आहे काय नाही.
काय झालं कुठं रोक आले तर मी तुम्हाला सांगते मी लवकरच घेऊन जाईन. जसं तुम्हाला तो व्हिडिओ शेअर केला मी घराचा शेवटचा त्याच्यावर मीच गेली नाही त्या घराकडे ना अजून मीच बघितलेलं नाही त्यामुळे मी लवकर शेअर करीन. पण आता इथं काय दाखवत आहे बघा बऱ्याचदा इंच्या मला कमेंट असतात की पोती जी आहे ती संस्कृत आहे का मराठी आहे हे बघू शकता. मराठी आहे अशीच पोती आणा तुम्ही म्हणजे जेणेकरून तुम्हाला म्हणजे पटण करायला पण हलकं होईल आणि व्यवस्थित लवकर होतं. आणि त्याचबरोबर येणारी सततची कमेंट की माळ कुठली वापरते म्हणजे तुळशीची असते का कशाची असते तर मला पण माहीत नाही आहे पण ती जी आहे खालच्या साईडला पिवळ्या कलरची ती तुळशीची आहे कारण पंढरपूरवरून आणलेली होती. आणि ही जी चॉकलेटी कलरची दिसत आहे ही मठामधून आणलेली आता ही कुठल्या ह्याच्या हे पण मला माहीत नाही आहे. चॉकलेटी दिसते पण त्याने जप माळ व्यवस्थित पकडता येत नाही म्हणजे मुलं सांगतात हे सांगतात व्यवस्थित जप करता येत नाही. तर चला ताईनं ताट झालेलं आहे जेवण करूया. ए कसं लागलंय सांग ना सगळ्यात जास्त घरात कुठली वस्तू कशी होती पहिला ह्याला विचारायची.